एकदम मस्त आणि परफेक्ट झालेली आहे आपली ही खोबऱ्याची वडी. एकदम सॉफ्टही झालेली आहे आणि त्याला टेक्स्चरही फार सुंदर आलेलं आहे. तर आज रितिका सावंत किचनमध्ये मी तुम्हाला दाखवणार एकदम साधी सरळ सोपी अशी खोबऱ्याच्या वडीची रेसिपी. चला सुरू करूया. तर एक खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी मी इथे एक अख्खा मोठा नारळ घेतला होता आणि तो किसून असा त्याचा व्यवस्थित केस करून घेतलेला आहे मी. आणि आता सर्वप्रथम नेहमीप्रमाणे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅस ऑन केलेला आहे. ह्याच्यामध्ये आता मी घालते अर्धा टेबलस्पून तूप आणि मग आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया जे किसलेलं खोबरं आपण घेतलं होतं ते. व्यवस्थित सगळं खोबरं आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि मग हे जे खोबरं आहेत ते तुपावर साधारण 1 ते 2 मिनटं मीडियम आचेवर छान परतून घेऊया. ह्याच्याने काय होईल त्याच्यात जे काही थोडंफार मॉइश्चर असेल ते कमी होईल आणि मग काही खवटपणा असेल तर तोही कमी होईल. आता ह्याच्यामध्ये इथे मी घेतलेली आहे साखर. जेवढं आपलं खोबरं होतं जवळजवळ 1 भांडं खोबरं होतं तर त्याच्या पाऊणपट मी इथे साखर घेतलेली आहे. ही साखर मी ह्याच्यामध्ये ॲड करते. जर का तुम्हाला कमी गोड लागत असेल तर ह्या साखरेचं प्रमाण तुम्ही थोडं कमी करू शकता. आता जसं मी पाहुण घेतलेले आहे तर तुम्ही अर्धं भांडं किंवा त्या अर्ध्यापेक्षा थोडं जास्त एवढी साखर घेऊ शकता. आता ही साखर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. साखर आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता मी ते घेतलेलं आहे 1 वाटी दूध. फुल क्रीम दुधाचा उपयोग केलेला आहे इथे मी. हे दूध आपण ह्या मिश्रणामध्ये घालूया. आणि मग ह्याच्यामध्ये मी ते घेतलेले माझ्याकडे 2 चमचे साय होती दुधाची, ती साय पण मी ह्याच्यामध्ये घालते. तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता. आणि पण साईने काय होतं थोडासा एक सॉफ्टनेस येतो वडीमध्ये. आता हे मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता जसं जसं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याला उष्णता लागेल तसं ते मिश्रण थोडंसं लिक्विडी होईल, पाणी साखर वितून त्याचं पाणी होईल अशा प्रकारे. आणि मग आपण गॅस मीडियम आचेवर ठेवूया आणि आपण हे मिश्रण शिजू देऊया आणि परतत राहूया मध्ये मध्ये. आपल्या तोपर्यंत हे मिश्रण परतायचं आहे किंवा शिजू जायचं आहे जोपर्यंत त्याच्यातलं पाणी आटत नाही आहे. पूर्णपणे हे पाणी आटवून घेऊया आपण आणि मध्ये मध्ये परतायचं आहे कारण अदरवाईज काय होईल की जे मिश्रण आहे कढईला खाली चिकटू शकतं. बघा पाणी व्यवस्थित आटत आलेलं आहे. थोडंसं अजून याच्यामध्ये लिक्विड पोर्शन दिसतो आहे मला, तोही आता कमी होईल. आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते अर्धा टीस्पून वेलची पावडर. ही वेलची पावडर मी काय केलेलं आहे, वेलची थोडीशी भाजून घेऊन ती मिक्सरमध्ये साखरेबरोबर वाटून ठेवलेली आहे आणि मी असं हे डब्यात भरून ठेवते म्हणजे आपल्याला ऐन वेळेला ती वापरता येते. हे बघा असं मस्त असं गोळा झालेलं आहे ह्या मिश्रणाचा. तर ह्या स्टेजला आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि लगेचच हे मिश्रण गॅसवर उतरून खाली ठेवूया. थोडं बाजूला करते मी. आता मी इथे एक ताट घेतलेलं आहे. ताटाला आपण थोडंसं तूप लावून ताट ग्रीस करून घेऊया. व्यवस्थित सगळ्या बाजूला तूप लावून घेऊया म्हणजे जेव्हा आपण वड्या काढू तेव्हा ते अलगदपणे निघतील. हे जे पूर्ण मिश्रण आहे ते मी ह्या ताटामध्ये काढून घेत आहे. आता मी इथे जे एका नारळाचं जे माप घेतलेलं आहे त्या एका नारळाच्या मापामध्ये साधारण 1/2 किलो वड्या बनतात. व्यवस्थित आता हे बघा काढून घेतलेलं आहे मी पूर्ण मिश्रण. ह्याच्यामध्ये खूपच सुंदर असा सुगंध येतो आहे, एकदम खमंग असं वेलची पावडरचा आणि खोबऱ्याचा. हे व्यवस्थित आता मी मस्त पसरून घेते याच्यामध्ये आणि वरून आपण त्याला छान असं व्यवस्थित दाबून असं छान शेप देऊया. तर मी ह्याच्यामध्ये घालते थोडे पिस्त्याचे काप, एकदम ऑप्शनल आहे. जनरली खोबऱ्याचाच एवढा छान याच्यामध्ये हे असतं ना चव असते. ड्रायफ्रूट घालायची गरज पडत नाही पण मी इथे घातलेले आहेत. आता हे आपण सेट होऊन देऊया साधारण 3 ते 4 तास. व्यवस्थित असं अशा प्रकारे ते कडक झालं पाहिजे मिश्रण.
आणि मग आपण याचे आपल्या मनाप्रमाणे जो आपल्याला आकार पाहिजे, चौकोन हवा आहे किंवा त्याप्रमाणे आपण हे कट करून घेऊया। मग असं मस्त आणि परफेक्ट अशी झालेली आहे आपली ही खोबऱ्याची वडी, एकदमच छान मऊ झालेली आहे आणि टेक्स्चरही फारच सुंदर आलेलं आहे ह्याला। आणि आपण आता ही सर्व करूया। तर फ्रेंड्स, आता वाट कसली बघते ह्या रक्षाबंधनला आणि नारळी पौर्णिमेला, आणि ह्या श्रावण महिन्यात एकदा तरी हे खोबऱ्याची वडी बनूनच बघा। ही उपवासालाही खूपच छान आहे आणि तुम्ही असं रेग्युलर जेवणानंतरही स्वीट डिश म्हणून ही ठेवू शकता आरामात 7 ते 8 दिवस, खूपच छान टिकते ही। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा, आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला नेचर नोटिफिकेशन्स येत राहतील जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन। आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट अशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय बाय।